नमस्कार, मुंबई कुणाची या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मी विक्रोळी पश्चिमेस आहे. आता सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, व्यापाऱ्यांच्याही ऐकतोय, भाजीवाल्यांच्याही ऐकतोय. आता रिक्षावाल्यांचा थोडंसं ऐकू. रिक्षावाल्यांच्या मनात राजकारणाविषयी काय सुरू आहे? पाऊस जोरात सुरू आहे. 3 दिवसापासून मुंबईत पाऊस आहे. आज शाळेला सुट्टी देण्यात आली होती आणि ही सुट्टी जी आहे, या सुट्टीमुळे आज लोक बाहेर नाही पडली. आणि रिक्षावाल्यांच्या धंद्यावर काही परिणाम झाला का, किंवा त्यांना आता या राजकारणाविषयी काही परत बोलायचं आहे का, आणि पावसाळा आल्या येण्यापूर्वी महानगरपालिका नेमकं काम करते की नाही करते, याविषयी मी बोलणार आहे. आता हे रिक्षावाले आहेत. नमस्कार. प्रमोद. सपोळ नाव काय? प्रमोद अण्णा सुखारात. कुठलं गाव तुझं? सांगली. सांगलीचं गाव. हा, अच्छा. आज कसं धंदा पाणी काय झाला? धंदा पाणी नाही, काय नाही, पावसामुळं नाही ना, पब्लिक कमी. रोज किती कमवतो? रोज 1100-1200 कमवतो. अजित दादा पवार माहिती का? हा. अजित दादा भाजप सोबत गेले, बरोबर केलं का? हा, बरोबर केलं. नाही केलं. नाही केलं. नाही केलं. अजित दादा गेल्यामुळे भाजपची ताकद वाढेल का? वाढेल, वाढेल, वाढेल. हा. आता एकनाथ शिंदे, अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस कोण जिंकणार? उद्धव ठाकरे जिंकणार की तिघ जिंकतील? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे का? त्याच्याकडे तर आमदार तर सोडून गेलेला. नाही नाही, जिंकू शक. तर देवेंद्र फडणवीस माहिती आहे? हा. कसे मुख्यमंत्री म्हणून काम करता, उपमुख्यमंत्री म्हणून कसं काम आहे त्यांचं? चांगलं आहे. एक नंबर. एक नंबर. आणि एकनाथ शिंदेचं? एकनाथ शिंदे पण एक नंबर. थोडंसं पुढे घ्या. आता 5-6 वाल्यांना बोलायचं आहे. आता मला या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, रिक्षावाल्यांचा धंदा आज झाला की नाही झाला काय? नमस्कार. काय नाव? अनिकेत तोरगे. अरे मोठ्याने बोल, मला आवाज येते. अनिकेत तोरगे. अनिकेत तोरगे. तोरगे कुठलं गाव? सातारा. सातारा. आज कसा झाला धंदा? कसा झाला धंदा? थोडा नॉर्मल. नॉर्मल झाला. हा, पाऊस होता खूप. मग घरी काळजी केली की नाही? घरच्यानी बाबा गाडी काढू नको. हा, केली ना घरचे. तरी गाडी काढली. हा. अजित पवार माहिती आहेत का? हा. हा, अजित पवार भाजप सोबत गेले, बरोबर केलं का? भाजपसोबत अजित पवार गेले, बरोबर केलं? नाही. भाजपची ताकद वाढली का? हे राजकारण. बरं, कोण आवडतात? उद्धव ठाकरे आवडतात, राज ठाकरे आवडतात, अजित पवार आवडतात, देवेंद्र फडणवीस आवडतात की शरद पवार? राज ठाकरे. राज ठाकरे. मनसेचा कार्यकर्ता आहे. या सामान्य लोकांच्या प्रति नमस्कार. हा, नमस्कार. बोला. काय काय नाव? हनुमान जाधव. जाधव साहेब, गाव कुठलं तुमचं? सातारा. पाटण. पाटणचं. म्हणजे शरद पवारांचा एकदम ताकद राष्ट्रवादी काँग्रेस. आज कसा पाऊस खूप होता? हो, पाऊस खूपच. आज दिवसभर पाऊस खूपच आहे. आणि धंदा पाणी कसं? धंदा पाणी काय, जर शाळेंना सुट्टी असल्यामुळे धंदा नाही. आता हे आज हप्ताभर असंच चाललेलं आहे. हो, 3 दिवसापासून पाऊसच सुरू आहे ना. आता मला सांगा, पाऊस एकीकडे सुरू आहे आणि राजकारण पण जोरात सुरू आहे. हो, राजकारण तर जोरात सुरू आहे. तर कोणावर विश्वास ठेवायचा असं झालंय ना राजकारणामध्ये. सांगा ना, सगळे शिवसेनेचे 2 गट पडले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले, आणि आता काय सगळे भाजपाकडे सगळे नेते जायला लागले. हे गट कुणी पाडले? गट पाडायचं कारण म्हणजे आता कोणाला सांगाय, सगळे आता ते ईडीचे सगळे चौकशीच्या भीतीने सगळे जायला लागलेत ना बीजेपीमध्ये. अजित दादा म्हणतात मी देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी गेलो. देशाच्या राज्याच्या हितासाठी आता बोलणारच हो कोणी पण. सुरुवातीला तर ईडीचंच चाललंय ना प्रकरण. ईडीच्यामुळे तर हे सगळे जायला लागले तिकडे बीजेपीमध्ये. अजित पवारांनी केलं ते बरोबर केलं की नाही? अजित पवारांनी आत्ता सध्या तर नाही करायला पाहिजे होतं असं. खूप चुकीचं गेलं. आता नाही करायला पाहिजे. आता शरद पवार साहेबांचं तर उतरतं वय चाललेलं आहे आता. मग आता त्यांना थोडासा आधार पाहिजे होता की नाही पाहिजे होतं त्यांना? आता त्यांनी आता सध्या तर नाही करायला पाहिजे. शरद पवार साहेबांनी पण अजित पवारांनी काय पुढे केलं नाही ना, त्याला पक्ष चालवायचा होता. बरोबर. नाही मग हा, थोडीशी घराणेशाही चालणारच. आता थोडीशी चालणार सगळी घराणेशाही. लोक पक्षामध्येच आहे. आता राज साहेबांनी पण ते पुढाकार घ्यायचा होता, तर त्यांना नाही घेऊन दिला राज साहेबांना पण. काय काय नाव तुमचं? तुमची रिक्षा कुठं आहे? माझी रिक्षा नाही सर. पक्का? नाही तर माझ्यावर यायचं नाही तर. हा, काय नाव तुझं? दत्तात्रय मोहिते. मोहिते गाव? मोहिते कुठलं गाव? विक्रोळी सुरेनगर. नाही, गाव कुठलं? सातारा कराड. सगळे सातारेचे आहेत का रिक्षावाले? सर्व सर्व. आज कसं रिक्षावाल्यांचं काय धंदा बिंदा कसा होता? सुलू आहे, सुलू आहे. आज धंदा काय नाही. काय नाही, धंदा कमी चालले आता. धंदा कमी आहे पावसामुळे. पावसामुळे खूप पाऊस आहे. गाड्या सुरू आहेत. एक एक तास 15-20 मिनिट 8 तास. तुमचं नाव काय? शिवाजी कळंत्रे. कळंत्रे. गाव कुठला? कोल्हापूर. कोल्हापूरचं गाव. तर पाऊस धंदा पाणी कमी असेल ना? धंदा आहे, बरा आहे पावसामुळे. आता मी थोडंसं, पाऊस जोरात आहे,
राजकारण पण जोरात आहे. राजकारणाचा आपण नादाला लागत नाही. उद्धव ठाकरेची मुलाखत ऐकली? मुलाखत ऐकली. मुलाखत ऐकली. कशी वाटली मुलाखत? हो चांगली वाटते. आता भाजपवाले म्हणतात काय सारखं तेच 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 उद्धव ठाकरे. नाही नाही, उद्धव ठाकरे ऍक्च्युली चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. मग लोक तर त्यांना सोडून गेले ना. लोक आमदार केले तरी पण शिवसैनिक आहेत अजून. उद्धव ठाकरे गटात शिवसैनिक? नाही नाही, असं काय नाही. चांगला माणूस तर चांगला माणूस आपण म्हणतो. काय हो, काय काय चुकलं उद्धव ठाकरे? ठाकरेंचं काय चुकलं नाही. ज्यांना काय आपलं भेटलं असेल ती गेली असते. त्यांना पद पाहिजे, आपलं हे बचवायचं आहे. अजित पवार का गेले? अहो त्यांना प्रत्येकाला कसं आहे, त्यांचं वैयक्तिक आहे. आपल्याला काय त्यांच्याशी देणं घेणं, आपला धंदा बोला आपण बोला. पण हे लोकांच्या हितासाठी जातात ना, आमदार आहेत खासदार आहेत. आपण निवडून बघा, कोणी असून द्या, कुठलाही नेता असून द्या, आमच्या रिक्षावाल्यांसाठी कोणी नाही. लक्षात ठेवा, हे आता एवढे खड्डे पडलेत, कोणी नाही तिथं पुढे येत. एवढं आता रस्त्याने खड्डा आहेत. आम्ही त्यातली विक्रोळीपासून ते सूर्यानगर, हा सूर्यानगरपर्यंत आहेत. वरती आम्ही पवईला जातो, तिथं पण खड्डे भरपूर आहेत. येते वेळी किती तकलीफ होत्या पब्लिकला, किती तकलीफ होत्या. मग त्याचा कोण विचारच करत नाही खाली. आता मी तुम्हाला नाव सांगतो, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, यांच्यापैकी कोण लोकांसाठी काम करतो? नाही नाही, कोण कसं आहे माहिती आहे का, आजच्या तारखेला ना खाली राजकारण, गोरगरिबासाठी कोणी नाही. आजच्या तारखेला महागाईवरती कोणी बोलत नाही. एवढा गॅस सिलेंडर वाढलं ना, तर महागाई वाढली, महागाईवरती कोणी नेता बोलत नाही. खाली राजकारण चालू आहे. एकमेकांवर बोलतात पण महागाई, बेरोजगारी. बेरोजगार एवढी लोक आहेत. आता मुलांना शिक्षण घेऊन पण मुलं आज बेकार आहेत. मुलांचे किती या 2 वर्षात, त्याचा करोना काळात किती मुलांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. शाळा म्हणजे शाळा शिकून पण काय त्यांचा फायदा नाही. कोणी नाही. हे बघा, आता पक्ष फुटतात, इकडचे आमदार तिकडे जातात, तिकडचे काय कळतच नाही आपल्याला. हे काय होतं, लोकांचा अंकुश नाही का? आम्हाला एकच म्हणायचं, या लोकांनी ना गोरगरिबांना साथ द्यावी आणि खरोखर सामान्य माणसासाठी झटावं. कोणी असून द्या नेता, सामान्य माणसासाठी झटलं पाहिजे. आणि आजच्या तारखेला कोण दिस तारखेला एवढी शिकलेली मुलं आहेत, त्यांच्यासाठी नोकरीसाठी कोणी नाही. नोकरीला कोणी नोकरीला लावत नाही आजच्या याला. गव्हर्नमेंटला एवढी हालत खराब आहे, पोरं शिक्षण घेऊन पण आज वाऱ्यावरती आहेत. एक एक शेवटचा प्रश्न मला सांगा, ही फोडाफोडी कोण करते? भाजप करते की देवेंद्र फडणवीस करतात की अमित? राजकारणामुळे ना आजच्या पिढीला ना खरोखर बेकार दिवस आले. शाळा शिक्षण घेऊन पण त्याच्यामुळं बेकारी वाढलेली आहे भरपूर, आणि महागाई पण वाढली आहे. महागाईवरती कोणताही नेता बोलत नाही आजच्या तारखेला. बघा, मी यांना राजकारणाविषयी अनेक प्रश्न विचारले, पण यांचं म्हणणं आहे की महागाई, बेरोजगारी, हे खड्डे, या सगळ्या जनसामान्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आता ही जी रिक्षाची रांग आहे ती सूर्यनगरपर्यंत जाते आणि इथून पवईला पण जाते रिक्षा. आता या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. रिक्षावाल्यांचं नेमकं काय म्हणणं आहे मुंबई कोणाची या कार्यक्रमात? काय नाव आहे? हरीश पवार. हरीश पवार, सगळे मराठी दिसतात मला रिक्षावाले. कुठलं गाव? नाशिक. आज काय धंदा वगैरे? काहीच नाही. बाजूला येतो का गाडी? इथे बाजूला गेला. हरीश पवारशी आपण बोलूया. आता मला सांग, हे खड्डे बिड्डे आहेत का रस्त्यावर? खड्डे आहेत ना भरपूर आहेत. खड्ड्यावर कोण लक्ष देतं का, महानगरपालिका कोणी? हा देतात, पण आता काय सगळं ते वाहून जातं ना मातीने. काय आता होतं ते काहीतरी. आता अजित पवार माहिती का? अजित पवार माहिती आहे? नाही, हा माहितीच. अजित पवार भाजपमध्ये गेले, भाजपसोबत गेले, चांगलं झालं की वाईट झालं? आता ते काय मला नाही माहिती, ते आपल्याला काय माहिती. हरीश काय बोलायला तयार नाही आणि या सगळ्या प्रतिक्रिया त्यात आपण ऐकतोय. चला यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार. अरे काय, मला आवाज दिला होता. बरे, मला सांग कुठं राहायला होतो? कुठं? 65 कैलास कॉम्प्लेक्स. अजित पवार माहिती आहेत ना आपल्याला? हो सगळं माहिती. अजित पवार भाजपसोबत गेले, बरोबर केलं? त्यांनी जायला नव्हतं पाहिजे, पण गेले. आता गेले, आता त्यांची मर्जी, त्यांनी सरकार वगैरे. भाजपची ताकद वाढली? भाजपची ताकद वाढल्यासारखंच आहे ना. आता यावेळेला कोण जिंकले? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हे एकत्र. शरद पवार, उद्धव ठाकरे एकत्र एका बाजूला. कोण जिंकले? वंचित बहुजन आघाडी सगळ्यांना भारी पडेल, सगळ्यांना भारी पडेल. पण वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरे सोबत जाईल का? जावा लागेल, थोडाफार हातभार घ्यावा लागेल त्यांचा, मागे पुढे त्यांना सपोर्ट घ्यावा लागेल. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत नाही? काँग्रेस पण घेतली पाहिजे सांगते, वंचित बहुजन सांगते आली पाहिजे.
या प्रतिक्रिया ऐकलं काय काय नाव तुझं वंश वंश संपूर्ण नाव काय संपूर्ण नाव वंश गुप्ता वंश गुप्ता कुठलं गाव तुझं मी कांजूरमार्ग मध्ये मुंबई मध्ये जन्मापासून नाही दिल्ली मध्ये राहतो मी दिल्ली मध्ये राहतो कधी आला मुंबई मुंबई 2007 मध्ये 2007 म्हणजे खूप वर्ष झाली राज ठाकरे माहिती नाही उद्धव ठाकरे हा माहिती आहे कोण आहे उद्धव ठाकरे आपला एक्स सी एम एकनाथ शिंदे माहिती हा कोण आहे तू एकनाथ शिंदे सर अभी जाना है मेरे को घर अच्छा बिल्कुल बताओ एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे का राज ठाकरे का देवेंद्र फडणवीस का किसका काम अच्छा उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे का क्यों तो घर पे बैठ के काम कर रहे थे बट अच्छा काम कर रहे थे जो भी किया आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी जाणून बाबा नमस्कार नमस्कार बोला काय नाव तुमचं अर्जुन संपूर्ण नाव काय अर्जुन पवार पवार साहेब थोडी गाडी इथं बाजूला घ्या मी बोलतो तुमच्याशी एकच फक्त एकच भाडं जाईल तुमचं मी बोलतो तुमच्याशी चला आता हे अर्जुन पवार आहेत अर्जुन पवार आज काय किती धंदा किती झाला धंद्याचे 5-6 रुपये धंदा झाला पाऊस होता ना भरपूर पावसाचे अजित पवार माहिती का अजित पवार ऐकून ना काही एवढे शरद पवार शरद पवार आहेत माहित नाही अजित पवार माहित नाही आज काय आता अजित पवार भाजप सोबत गेले बरोबर केलं का आता हे त्यांचं काही राजकारण नाहीये कुठं कुठं जातील त्याचं काही सांगता येत नाही ठीक आहे या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय नमस्कार काय नाव तुमचं राजू साळुंके राजू साळुंके गाव कुठलं साळुंके सर सातारा सातारा सगळे सातारेवालेच दिसतात मला इकडे रिक्षावाले पण सातारे का असं काय असं का सगळे इथे गाववाले एकच आहे ठिकाणचे सगळे गाववाले एकमेकांना घेऊन आले आता मला सांगा की पाऊस पडतोय पावसात महानगरपालिकेचं काम कसं होतं आता काय दृष्टिकोन आता पावसाचा आहे जास्त पडलं त्यामुळे सरकार बी काय करू शकतं जास्त पाऊस पडल्यावर सरकार पण काय करणार जिथं जिथं सगळं इकडे हानिकारक होणार आहे पण एकनाथ शिंदेचं काम कसं आहे इरसालवाडीला ते गेले होते रात्री आणि कोण मुख्यमंत्री म्हणून कोण चांगला होतो उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे दोघेही चांगले होते जसं ते सीटवरती बसतात तशी कामं करतात तसं पर्यायी काम असतात तसं करतात आता एक शिंदे चांगलं काम करतो शरद पवार आता एकटे पडले का अजित पवार गेल्यामुळे असं काही नाही त्यांना सगळे राजकारण येते राजकारण पण हे तू बघा नाही अजित दादा सोबत किती आमदार गेले सगळे मग गेले तर काय आले आज गेले तर उद्या येतील येतील यांनी तर पक्ष म्हणजे एखादा कार्यकर्ता कुठल्या पक्षासंगी बोलला तर लगेच वाटतं की तो कार्यकर्ता गेला आणि हे मोठे लोक जातात येतात त्यांना काही नाही चालतं कार्यकर्त्यांना कोण हे नाही करत साहेब आता उद्धव ठाकरेंची मुलाखत ऐकली नाही ऐकली साहेब ऐकणार का ऐकणार ना संध्याकाळी आता मला सांगा की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकीकडे आहेत दुसरीकडे शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत प्रकाश आंबेडकर आहेत आता हे जर एकमेकांसमोर आले तर कोण जिंकेलो असं काय बोलू पब्लिकचा कौल आहे पब्लिक जसे मानतील तसे लोकांना मतदान करतील पण काय पब्लिकचा कौल काय मला सांगा आता काय बोलू नाही शकत साहेब जे आता वातावरण जसं फिरेल तसंच आहे ना पण आता जे राजकारण म्हणजे संजय राऊत बोलतात नितेश राणे बोलतात राज ठाकरे बोलतात सगळे बोलतात हे सगळं ऐकून कसं वाटतं काय आता सगळं चळबळ चालली आहे जे ते बोलतात एकमेकावरती बोलणं चालूच असतं चांगलं आहे का आता चांगलं खोटं आपण काय बोलणार आपण काय आपण लहान रहिवाशी काय बोलू शकतो कार्यकर्ते भाजपची आता ताकद वाढली अजित पवार गेल्यामुळे असं काय ताकद सगळ्यांचीच वाढणार जे ते पक्षाचे कार्यकर्ते इकडे अजित पवार हे भाजपसोबत गेले हां एकनाथ शिंदे पण गेले उद्धव ठाकरेचे आमदार कमी होत आहेत जे पदाधिकारी आहेत ते पण कमी होतात मग कसे सगळ्यांचे वाढणार होतील आज नाही तर पुढे आज गेले आहेत उद्या काय कमी जास्त होणारच खूप खूप धन्यवाद या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय रिक्षावाल्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत काय हां काय नाव तुझं ज्ञानेश्वर साळुंके साळुंके गाव सातारा सातारा अरे सगळे साताऱ्याचे सातारेपासून आई वडील कधी आले आता आले की 2 वर्ष झाले गाडी पुढे घे पुढे घे चला सगळे साताऱ्याचे लोक आहेत आणि या सर्व विक्रोळी वेशला विक्रोळी वेशला रिक्षावाले जे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय सर्वसामान्य लोकांच्या भाजी मार्केटमधील जे सामान्य लोक आहेत खरेदी करतात त्यांच्याशी आपण बोललो आणि त्याचबरोबर अनेक मुंबईतल्या अनेक भागामध्ये आपण फिरलेलो आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपण फिरलेलो आहे त्यांच्याशी बोलतो आज मी रिक्षावाल्यांशी बोलणार आहे काय नाव विलास जाधव जाधव साहेब गाव सातारा सगळे साताऱ्याचे मला माहीत नाही हे साताऱ्याचे म्हणून आता आज कसा आला धंदा
आज कसं मी कामावरती आलो तर रोडला खड्डे बिड्डे भरपूर आहेत, गाडी आपडते, चॉकअप जर खराब होतं गाडीचे, चालवाय त्रास आहे गाडीचा। कोण लक्ष देते की नाही खड्डे दुरुस्त? रोडला तर खड्ड्यामध्ये गाडी चालवावं लागते तर काय? अच्छा, गाडी खराब होते खड्ड्यामध्ये चालून ना, पॅसेंजरला पण त्रास। अजित पवार माहिती आहे का? हो माहिती आहे। अजित पवार भाजप सोबत गेले, बरोबर केलं का? ते काय नाही एवढं नॉलेज। हे काही प्रश्न घेऊन आपण त्यांच्याशी बोलतोय आणि या सगळ्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत येणाऱ्या निवडणुकांसाठी। या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या, याचं कारण असं आहे की याच प्रतिक्रियातून येणारी निवडणूक जी आहे ती अटीतटीची होणार आहे। साहेब नाव काय तुमचं? बैरट। संपूर्ण नाव काय? राजेंद्र बाळू बैरट। बैरट, गाव कुठलं? पुणे जिल्हा। पुणे जिल्हा, हे सगळे सातारचे मला भेटले, पुण्याचा माणूस बैरट साहेब आज भेटले। आज कसं आला तुमचा पाणी? धंदा कमी आहे कारण लोक आले नाहीत आज, आणि आले ते दुपारीच निघून गेले, पावसामुळे प्रॉब्लेम आल्यामुळे लोक लवकर लांबचे लोक लवकर निघून गेले। खड्डे बिड्डे पडले? हो, या खड्ड्यामुळे भरपूर त्रास आहे आम्हाला। हो, पोवईला जाताना पण खड्डे? हो, पोवईला जाम ट्रॅफिक होतं त्यामुळे लोकांना अडचण येतात, पॅसेंजर लवकर जात नाहीत असं येणार, त्यामुळे कंपनीवाल्यांनी महानगरपालिका सरकार लक्ष देतं का? आता लक्ष देत असं ते झालंच नसतं ना, लक्ष दिलं तर हे होणारच, नाही लक्ष दिलं नाही होणार। पण एकनाथ शिंदे तर म्हणत होते आम्ही खड्डे मुक्त मुंबई करू, कसे काय झालं नाही काय नाही, एक 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 खड्डा बुजावला नाही कुठं काय नाही झालं। एकनाथ शिंदेचं काम कसं आहे? चांगलं, पण आता सध्या तर या पावसात कमी प्रमाणात। आणि उद्धव ठाकरेंचं कसं? उद्धव ठाकरेंचं चांगल्या प्रकारे होते। अच्छा, मला सांगा अजित पवार हे भाजपसोबत गेले, बरोबर झालं? हो, बरोबर झालं। नाही, चुकीचंच झालं ते। कसं काय त्यांचं, त्यांची मर्जी, त्यांना अधिकार आहे कुठे जायचं? प्रत्येकाला लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, पण लोकांच्या मनात तसं नोकरीचं कसं झालं? आता लोकांना नव्हतं ना असं इकडे तिकडे जाण्यासाठी, लोकांनी कोणाला मतदान करायचं, कुठल्या पार्टीला मतदान करायचं? आता सगळे जर एकत्र इकडे तिकडे गेले तर मतदान कोणाला करायचं? ज्याला मतदान केलं तो त्या पार्टीत गेला, ज्याला नाही करायचं तो त्या पार्टीत, मतदान कोणाला करायचं? लोक राजकारण असं कसं झालं आता? हे काय माहिती, त्यांना त्यांचं माहिती ना। आता मला सांगा देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, या सगळ्यांपैकी चांगलं काम कोण करतं आहे या सगळ्यांपैकी? शिवसेनेच्या काळात चांगलं काम झालं। आता एकनाथ शिंदे तर म्हणतात माझी शिवसेना करू, आता ते काय आता कोर्ट ठरवीन ना, अजून तर कोर्टाने ठरवलंच नाही ना, कोर्टात निकाल येतो, कोर्ट जेव्हा निकाल देईन तेव्हा खरं ना असेल। मला बरेचसे लोक साताऱ्याचे भेटले, पण हे साहेब बैराट साहेब मला पुण्याचे भेटले। या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय, आम्ही थोडंसं पाठवून येतोय, याचं कारण असं आहे की ट्रॅफिक होऊ नये, रिक्षा थांबू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे, आणि हा प्रयत्न मला ठेवावा लागेल कारण लोकांना त्रास नाही यायला पाहिजे। निघाले का तुम्ही मधूनच? चला हां चला, काय आता रिक्षा नंबर काय आहे बाबा? 5485। साहेब नाव काय? एकनाथ भुसारी। भुसारी साहेब गाव कुठला? खरचिंदे, संगमनेर तालुका। कुठला? संगमनेर। संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात? हो। अजितदादा पवार माहिती का? हो माहिती ना। अजितदादा पवार भाजप सोबत गेले, बरोबर झालं का? हो बरोबर झालं। हो बरोबर झालं। मग शरद पवारांची ताकद कमी झाली? नाही काय नाही, त्यांची काय ताकद कमी होणार? अजितदादा सोबत एवढे आमदार केले ना? नाही काय नाही, ते पहिल्यापासून राजकारणात आहे। अजितदादाला कुणी फोडलो? अजितदादाला कुणी नेलं? ते नाही, ते नाही सांगू। देवेंद्र फडणवीस की अमित शहा? नाही नाही, ते नाही माहित। काहीतरी माहित असेल? नाही नाही। चला, या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय, राजकारणाविषयी असेल, खड्ड्यांच्या दुरुस्ती संदर्भात असेल, महागाईविषयी असेल किंवा बेरोजगारी संदर्भात असेल, या सर्व प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो न्यूजनेट महाराष्ट्रवर। माध्यमांपुढे सामान्य लोकांची जी प्रतिक्रिया आहे ती मी पोहोचवण्याचं काम करतोय। आता मला थोडी कसरत करावी लागते। साहेब नाव काय? नाव काय? नाव संजय शिर्के। शिर्के साहेब गाव कुठलं आहे? सातारा तडवे। सगळे साताऱ्याचे लोक भरले तुम्ही? सगळे रिक्षावाले साताऱ्याचे? हा, रिक्षा दुसऱ्याला घुसूच दिले नाही? नाही नाही, तसं नाही, आहेत की पाटणचे आहेत काय, साताऱ्याचे आहेत काय, बोला। आता मला सांगा अजित पवार भाजप सोबत गेले, बरोबर झालं का? हा बरोबर झालं का? आता कसं आहे राजकारणातलं काय जास्त मला माहित नसतं साहेब, पण तरी पण जे होतं ते चांगल्यासाठी होत। पण अजितदादांचं काम कसं? पहिलं बी चांगलं होतं, आता बी चांगलं होईल पुढं असं मला वाटतं। पण आता अजित पवारांनं देवेंद्र फडणवीस यांनी फोडलं की अमित शहाने, ते काय आपल्याला माहित नाही। पण देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात, बरोबर आहे का? हा बरोबर आहे, बरोबर आहे। हा आता बघण्यात येत आहे तसं की चांगली कामं करते, विकास होतो तर चांगलेच होणार ना भविष्यात। एकनाथ शिंदेचं काम करते? एकनाथ शिंदेचं बी चांगलं आहे, सातारचे आहेत ते। हा अभिमान आहे ना। मग उद्धव ठाकरेंचं कसं होतं? उद्धव ठाकरेंचं बी चांगलं होतं, सगळ्यांचंच कामं चांगले असतात, पण ज्या त्याच्या परिणाम जे ते कामं करत असत। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे का? राज ठाकरे उद्धव ठाकरे तर बंधू राजे आहेत, ते आले पाहिजेत असं आम्हाला वाटतं। येतील का पण ते आता माहीत नाही, पण यावे असे अपेक्षा आहे। खूप खूप धन्यवाद।
आता ही सातारचे सगळे रिक्षावाले जे आहेत ते या सगळ्या विक्रोळी भागामध्ये पाहायला मिळतात. आणि खरं तर पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या पट्ट्यामध्ये मी थोडंसं पाठी येतो आहे तुम्हाला, मागे जाऊन रिक्षावाल्यांसोबत मी चर्चा करतो. याचं कारण असं आहे की पुढे ट्रॅफिक थांबलं नाही पाहिजे आणि हे ट्रॅफिक थांबू नये यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. साहेब नमस्कार. 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 काय नाव? राजेश कुमार यादव. यादव साहेब, कुठलं गाव तुमचं? इलाहाबाद. इलाहाबाद. आता अजित पवार, मला माहिती आहे का अजित पवार? हा माहिती आहे, माहिती आहे. अजित पवार भाजप सोबत गेले, बरोबर केलं का? हा बरोबर केलं की वाईट केलं? नाही नाही, बरोबर केले. अच्छा, अजित पवारांचं काम कसं आहे? अच्छा आहे. अच्छा, शरद पवार का? एक मिनिट, गाडी लाईन मिळा. शरद पवार, हा शरद पवार का काम कसं आहे? अच्छा आहे. और उद्धव ठाकरे का? अब उनका तो अभी तो उनके बारे में मैं कुछ नहीं बोल पाऊंगा. ठीक है, आगे ले लो गाड़ी चला. या सगळ्या काय प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. साहेब नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय चाललंय आज? धंदा पाणी? धंदा पाणी आज एकदम म्हणजे शांतच आहे. शांतच आहे. आणि पब्लिक तिकडे तिकडे राजकारण जोरात आहे. पावसामुळे पब्लिक आलेलं नाही आहे. जे आपले थोडे छोटे मोठे इकडचे जे काम नजीकचे आहेत ते येतात. आपण राजकारण मात्र तिकडे जोरात सुरू केलं. राजकारण जोरात आहे की नाही? राजकारण असे काय, रिक्षावाला पोट भरून म्हणजे हातावरचं त्याचं पोट आहे. राजकारणाकडे बघितलं रिक्षावाल्यानं तर ते पण बंद होऊन जाईल. आता एकनाथ शिंदेने पण रिक्षा चालवली ना, ते आता मुख्यमंत्री झाले. अभिमान वाटतो की नाही? त्याचा अभिमान आहे. जो आपल्या देशासाठी जो, त्याचा आपल्याला अभिमान. जो मुख्यमंत्री झालेला आहे त्याचा अभिमान आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं कोणी? आता याच्याबद्दल आपण राजकारणाबद्दल काय जास्त बोलू शकत नाही, कारण आपल्याला त्या राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे. कारण राजकारणामध्ये आपल्याला शिरायचं नाही. रामकृष्ण हरी माऊली. चला, या सर्वसामान्य और अच्छे दिन आएंगे. अच्छे दिन आ गए? हाँ, बहुत अच्छे दिन. कितने अच्छे दिन? अच्छे दिन आएंगे. चला, या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लोक उत्स्फूर्तपणे बोलत आहेत. आणि काय नाव तुमचं? मी संतोष नलावडे. नलावडे साहेब, गाव कुठलं? माझं कोकणामध्ये. कोकणामध्ये. कोकणात कुठलं गाव आहे? माझं गोवाघर. अच्छा, हे आता राजकारण जोरात सुरू. उद्धव ठाकरेंची मुलाखत ऐकली का? राजकारण आपण करत नाही, तरी पण उद्धव ठाकरे एक चांगला माणूस आहे. आणि एकनाथ शिंदे? त्याच्याबद्दल मी वाईट कसं मला बोलू शकत नाही. एकनाथ शिंदेने केलं ते बरोबर केलं का? थोडं ते शिवसेनेच्या हिशोबाने वाईटच केलं. तसं काय नाही. आणि अजित पवार जे भाजपसोबत गेले, बरोबर? त्यांचा प्रश्न तो. शेवटी त्यांना काय पाहिजे होतं? परत कोणी फोडलं या लोकांना? कोण आहे याच्यात? हे बीजेपी आहे सर. बीजेपीमध्ये कोण आहे? बीजेपीमध्ये अमित शहा. अमित शहाने फोडलं की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस की अमित शहाने फोडलं? ते तर मेन आहेत. कोण मेन आहे? देवेंद्र फडणवीस तर मेन आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव मनोज. संपूर्ण नाव काय? मनोज अग्रारी. मनोज अग्रारी. अग्रारी. कुठलं गाव आहे? युपी. युपीचे सगळे मराठी रिक्षावाले. तू कसा युपीवाला? म्हणजे असं, तुला शिरून कसं दिले? लहानपासून इथं ना काम सरून. खड्डे बिड्डे पडलेत, कोणी येते का दुरुस्त करायला? कोण नाही. त्रास होतो रिक्षा चालवायला? लय त्रास होतो. तुमच्याकडे कोण लक्ष देते की नाही? बनवले जातं बा, पावसात परत खराब झालं. कोण लक्ष देतं? आमदार, नगरसेवक, खासदार? नगरसेवक तर नाही म्हणा, नगरसेवक नाहीच आहेत ना तर. हा, तेच ना. अजित पवार माहिती नाही कोण राहिले आता. कसं काम आहे त्यांचं? चांगलं. सगळ्यांचं काम नाही. पण आता हे पावसात कसं आहे, ते खड्डे त्यांचं पण काम चांगलंच आहे. सुनबाबरावचं. पण आता अजित पवार हे भाजप सोबत गेले, बरोबर झालं? ते राजनीतीचं आपल्याला काय माहित? माहिती आहे बरोबर. राजनीती बरोबर, राजनीती माहिती आहे. कॅमेरा बघून फक्त बोलत नाही असं नाही. आपण लोकांच्या प्रतिक्रिया सर्व आता राजनीती बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती. आता जे चालू आहे ते बरोबर आहे का? ती आता राजनीती फुटाफूट चालते. बरोबर नाही. बरोबर नाही. पण फुटू तर शकतात ना. समजा मला वाटलं हे करायचं तर मी करू शकतो. अरे ते तुमचा निर्णय आहे ना. ते अरे जे अजितदादांचा पण निर्णय असेल, एकनाथ शिंदेचा पण असेल. मग त्यांचा निर्णय त्यांच्याकडे आहे ना, आपला निर्णय आपल्याकडे आहे. पण यावेळेला जरा इलेक्शन जरा जोरात होईल ना निवडणूक? आता या वर्षीत आहे. जबरदस्त, एकदम जबरदस्त. कोण कोण जिंकेलं? उद्धव ठाकरे की भाजप? उद्धव ठाकरे. मी नाही हे म्हणतात उद्धव ठाकरे. तुम्हाला काय वाटतं? इथं ते ना, इथं ते झालं. मुंबईत कोण येणार? मुंबई आता ह्या वर्षी माहीत पडेल ना.
आता या मुंबईत कोण येणार या वर्षी? आता माहित पडेल. शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. कोण येणार? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवार की शरद पवार? शरद पवार. शिवसेना येणार, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे येणार? हे दोन प्रश्न निर्माण होतात. राष्ट्रवादी येणार म्हटलं अजितदादा येणार की शरद पवार येणार, असं राजकारणाची खिचडी झालेली आहे. सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आणखी काय प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. चला या सगळ्या रिक्षावाल्याकडून आपण प्रतिक्रिया घेतोय आणि या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते मी करतो. एक शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊया आणि ही प्रतिक्रिया जी आहे ती तर हे रिक्षावाले आहेत. साहेब नमस्कार. हा बोला. काय नाव तुमचं? मोहम्मद मुलानी. मोहम्मद जी कैसे हो? ठीक है. अभी आज कैसे धंधा पानी कैसे हुआ? आज धंधा तो है नहीं कुछ भी सर. बारिश की वजह से ये गड्ढे बिड्ढे गिरे हैं. ये बताओ कोई ध्यान दे रहा है कि नहीं? अभी इस पे तो कोई ध्यान दे रहा ही नहीं, ऐसे ही गड्ढे में चला रही गाड़ी. अब क्या बोल सकते हैं. लेकिन राजनीति में एक दूसरे के खींचने के लिए ध्यान दे रहा है. वो तो है, वो तो है. हाँ वो तो खींच रहे. ये इसकी खींच रहा है, वो उसकी खींच रहा है. क्या आपका पैसा? हाँ चला. आप अजित पवार मालूम है आप? हाँ जी, वो तो महाराष्ट्र का ही है ना. ये अभी डिप्टी सीएम है, वो भाजपा बीजेपी के साथ गए. अच्छा हुआ क्या? अच्छा तो नहीं हुआ. अच्छा शरद पवार की ताकत कमजोर हो गई? थोड़ा वो तो हो ही गई ना, ताकत ताकत तो कमजोर हो ही गई ना. ये अजित पवार के किसने बीजेपी के साथ लेके गए? अमित शाह ने किया? देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस हो सकते हैं ना, और कोई हो सकता है इसमें? चलो कौन जीतेगा, उद्धव ठाकरे जीतेंगे या बीजेपी? अभी इतना तो अंदाज नहीं है सर. अपने पब्लिक का मूड क्या है? पब्लिक का तो ये कि ये कुदरत साहब के पीछे है ऐसा लग रहा है. या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया. आज मी रिक्षावाल्यांशी बोललो, उद्या मी आणखी कोणाशी बोलणार आहे. विक्रोळीच्या या पश्चिम भागामध्ये साताऱ्यातील आणि कोल्हापूरमधील खूप सारे लोक जे आहेत ते दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये किंवा रोजगाराच्या संधी जेव्हा निर्माण होता झाल्या तेव्हा या भागात येऊन राहिले. त्यांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह विलास आठवले, न्यूज टेक महाराष्ट्र.